हातकणंगले तालुक्यातील पाणी टंचाई लक्षात घेता या तालुक्यातील लोकसंख्या मोठी असल्याने वाढता उन्हाचा जोर यामुळे तालुक्यातील नदीची पाणी पातळी खालवली आहे. कूपनलिकांना देखील पाणी येत नसल्याने नागरिकांना वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील काही गावांना पाणी योजना आहे पण त्या पूर्ण क्षमतेने चालत नाही, तर काही गावांना पाणी योजनाच नाहीये, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. आज सोमवार दिनांक 29 रोजी हातकणंगले तालुका पंचायत समिती सभापती सो रेश्मा संधी यांच्या हस्ते इचलकरंजी प्रांताधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री समीर शिंगटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी लवकरच उपाययोजना केली जाईल असे आश्वासन प्रांताधिकारी श्री समीर शिंगटे यांनी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पापालाल संधी, पंचायत समिती सदस्य पूनम भोसले, भाजपा महिला आघाडी अध्यक्ष वैशालीताई नाईकवाडे, तानाजी भोसले, संजय नागोरे आदी मान्यवर उपस्थित होते.